गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे, गद्दार कुठे घुसतात. एक दिवस तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात भाजपवाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही. त्यांचे बाप आले, जर बाप असेल त्यांचा तरी येईल. क्लीन चिटचा कारखाना उघडला आहे ना फडणवीस साहेबांनी आमच्या. स्वतःचं काय अस्तित्व आहे का? नाही. इकडे घुसा तिकडे घुसा, हातात सत्ता आहे. ती झुंडशाही आणि या मस्तमालपणा हा फक्त सत्ता असल्यामुळे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. आणि काल दाखवलं नाही शिवसैनिकांनी. काल शिवसैनिक गेले आणि त्यांनी शिवसैनिक काय असतो खराय दाखवलं. गद्दारांची जगभरामध्ये एक पद्धत आहे, गद्दार कुठे घुसतात. तसे ते इकडे घुसा तिकडे घुसा या महाराष्ट्रात सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे, शिवसेनेचा पक्ष एक संघ आहे. आज सगळे नगरसेवक महानगरपालिकेत जाते. आणि मला असं कळलं की महानगरपालिकेतल्या सर्व पक्ष कार्यालयांना सील लावलं. कोणत्या कायद्यानं? नोटीस दिली. हा, ही मनमानी आहे. ही लोकशाहीचा खून तुम्ही लोकशाहीच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिरात पाडता. या राज्याच्या देशामध्ये खरोखर लोकशाही आहे की नाही हे अजून काय चाललंय? काय त्याचं ज्वलंत उदाहरण? शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसते, ताबा घेतला जातो आणि त्यानंतर महापालिकेचे प्रशासक हे सर्व पक्षकारांना टाळतो. हे कोणाच्या आदेशानं चालतं? आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे, त्याला कायद्याचं राज्य असं म्हणत नाही. जर तुम्ही ठोकशाहीनं राज्य करणार असाल तर त्या ठोकशाहीमध्ये शिवसेना कायम, शिवसेनेचं प्रगती पुस्तक हे चांगल्या मार्गाचं आहे, ते लक्षात द्या. आणि ठोकशाहीच्या संदर्भात आमच्याशी कोणी स्पर्धा करू नका, ठीक आहे, आम्ही जीवावर उजारू. आणि काल दाखवलं शिवसेनेत गेलो ती कशी पळापळ झाली हे पाहिलं सगळ्यांनी. मुंबई महानगरपालिकेचं पुष्प कार्यालय शिवसेनेच्या ताब्यात राहील. आयुक्त असतील, राज्याचे मुख्यमंत्री इथून काही सूत्र हलवत असतील तर त्यांनी अत्यंत सावधपणे पावलं टाका. एक दिवस तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात भाजपवाले घुसतील तुम्हाला कळणारही नाही. त्यांचे बाप आले, जर बाप असेल त्यांचा तरी येईल. एक बाप असेल तरी येईल. मी हे ऑन रेकॉर्ड सांगतो. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेली वास्तू आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच राहील, शिवसेनेच्या नावानं राहील आणि ती आमची. हे अशा घोषणा, अशा वल्गना खूप होतात. तुमच्याकडे आऊट घटकेची सत्ता आहे ती तुम्ही सांभाळा, एवढंच मी सांगेन. कृपा करून तुम्ही अशा प्रकारची भाषा वापराल तर महाराष्ट्रातलं वातावरण पूर्णपणे बिघडून जाईल. आणि जर तुम्हाला बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे. तुम्ही बॉम्ब करतायत, मंत्र्यांना आरोप होताय, तुम्हाला त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. तुम्ही आरोप करतायत मंत्र्यांवर, बॉम्ब फोडतायत, पण त्या सगळ्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली जात आहे. होय, क्लीन चिटचा कारखाना उघडलाय ना फडणवीस साहेबांनी आमच्या. मंत्र्यांना कशाला? महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्ष असं म्हणत नाही, अनेकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरती बँका लुटण्यापासून INS विक्रांतच्या नावावर शेकडो कोटी रुपये गोळा करण्यापर्यंत आरोप होते. या सगळ्यांना एका रात्री क्लीन चिट कशी मिळू शकते? पण ही प्रकरणं संपलेली नाही, ती प्रकरणं कोर्टात जातील.